तोड़ कर कर तो पंच दीडशे फुटावर दीडशे फुटावर हे आजी आहेत तुमचे बरोबर या दिशेने चालले होते का शेती शेतात गेले होते ते येत नाही काकाची गाडी आली म्हणून तो गाडीवर बसायला पळत आला आजीचा तुम्हाला सुद्धा किती वेळा सांगितलं वाघाच्या बाबतीत किती वेळा सांगितलं लई वेळा सांगितलं ते पोरग कायम तुम्हाला सांगतो मी एक पोर साधी कायदा सांगितलं त्याने तर पिंजरा लावणं गरजेचं होतं चुकीचं काय हे काय हाच मला कायमचा व्हिडिओ पाठवतो हे आहे का हा हा तो लहान मुलाला घेऊन आलाय बघा तो घडल्यानंतर आला गाडी काय नाही मुलं सर आयुष आयुष सचिन शिंदे यांचं मुलगा दोन पोरं जर नसते तर पोरांची लागत नव्हतो दोन पोरांनी जीवक नाही पहिले होतं तेवढे घुसलीन पोरला सोडवलं पोरला पुजून ते पोवाक सोडून पळायच्या नंतर पोवा पोर गावतातून बाहेर आलं इथं कॅमेरा आहे हा बंगल्यावर कॅमेरा तो परत आलता ना रात्री परत आला एक तीन वेळा बाळाला तोंडी पर्यंत नेला असं तोपर्यंत आम्ही इथेच होतो तर तो वाघ आहे ना एवढ्या एरियातच इथं फिरत होता आम्ही पन्नास एक जण इथं होतो ना त्याच्या मागे गेलो तर तेव्हा तो पळून गेला ज्या वेळेला घटना घडली ना त्यानंतर तो वाघ पळून गेला का तो 10-15 मिनिटांनी परत आला त्याला आता पिंजरे लावलेत कॅमेरा ट्रॅप पण कुठे त्याकडे कॅमेरा ट्रॅप लावलेत ना दहा पिंजरे लावलेले आहेत एक टीम आहे मानक दोषी पण आहे आणि कंटिन्यू काही आपल्यावर लक्ष द्या डिस्पॅचिंग मेंबर्स पण राहतील 8-10 दिवस ड्रोननं परत रात्री हे करणार आहे थर्मल ड्रोनने आणि जेवढे मिळतील तेवढे पकडून घेणार पण हे घटना किती वाजता घडली आणि तुम्ही 5:30-6 घटना घडली त्याच्यानंतर आता हे पिंजरे लावणे हे कधीपासून ऍक्टिव्हिटी चालू केली ऍक्च्युली कसं ह्या लोकांची मागणी हे म्हणतात की आमची मागणी होती आणि त्यांनी दिलं पण होतं पत्र पिंजरा लावला होता पण तो दुसऱ्या ठिकाणी झालंय आता काल रात्रीपासून सुरू केली तेव्हापासून ट्रेस झालाय ते त्याच्यानंतर ट्रेस वगैरे नाही झाला सकाळी परत आला होता दिवस आपले रोड निघाले ना दिवस परत ठीक आहे आता ही घटना घडली आपण हे बघतोय ते माग 2 महिन्यापूर्वी आलेलं आहे 10 दिवसापूर्वी वाढवायला
कांदळीला. तर अशा घटना हे जे घडतात त्याला काहीतरी केलं पाहिजे ना. आता हे उमरत असं नाही सगळीकडे. मगाशी हे सगळ्या ग्रामस्थांशी सविस्तर संवाद झाला आणि त्याचं अग्रेशन होतं बरंच लोकांचं साहजिक आहे, कारण एवढं लहान मुलं आणि ते डोळ्याच्या समोर उचलून नेलं. आणि मागं पण नाळ्याला घटना झाली, त्यानंतर तिथं वडगाव कांदळीच्या तिथं झाली. आता हे जास्त संख्या झाल्यामुळे हे होत आहे हे आता लक्षात येत आहे, लोक पण सांगत आहेत. आपला पहिला प्रयत्न हा होता की लोकांना रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज द्यायचं, त्याचा प्रस्ताव आपण पाठपुरावा करतोय कंटिन्युअसली. दुसरं संख्या नियंत्रणासाठी नसबंदीचा प्रस्ताव पण पाठवला आहे, तर तो राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे जाईल. तिसरं आपण असं म्हणतो की जसं केरळमध्ये मानव हत्ती संघर्षाचं त्यांनी हे केलं, राज्य आपत्ती म्हणून घोषित केलं, तसं आपल्याकडं कमीत कमी पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका याच्यासाठी एक राज्य आपत्ती म्हणून हे बिबट राज्य आपत्ती मानव बिबट संघर्ष. मग ते आपत्ती घोषित केल्यावर काय, आपत्ती घोषित केल्यावर निश्चित जास्त उपाययोजना होतील, मदत लगेच मिळेल, कलेक्टर ऑफिसकडून पण जास्त उपाययोजना आपल्याला मिळतील. नाही मदत ही शिके तुम्ही मदत सरळ त्याच्यात जे संख्या कमी व्हायला पाहिजे पहिली गोष्ट, आणि एक तर माणूस हानी झाल्यानंतर त्याची भरपाई किती जातात त्याच्याशी काही मतलब नाही. आता जी उपाययोजना वन विभाग करतोय ना, याच्यापेक्षा जास्त उपाययोजना होण्याच्या दृष्टीने राज्यापत 100% म्हणजे पूर्वी घटना घडायच्या आधी प्रिव्हेन्शन व्हायच्या आधी जर तुम्ही दक्षता घेतली असती. यांनी लेटर दिलं होतं, मी व्हिडिओ शूटिंग पाठवलं होतं पहिल्यांदा, दीडशे झाले पूर्ण चार तालुक्यासाठी, चार तालुक्यासाठी 150. पण आता प्रत्येक गावाला कमीत कमी तीन चार पिंजऱ्याची रिक्वायरमेंट. इथं तर आपण सांगितलंय की कंटिन्यू ठेवा पिंजरा, दोन तरी पिंजरे कंटिन्यू. आता 10-12 दिवस तरी राहतील. याची प्रोसेस कशी, आता समजा इथे पकडलं ते सोडतात कुठे? परत सोडतात, आपण अभयारण्यामध्ये सोडतो. नाहीतर इथून सोडायची आणि पुढे दुसऱ्या आपल्या जुन्नर वयाच्या सोडायची. इथून इथे अभयारण्यात सोडलं म्हणजे तिथे राहते, तिथे खायला काही घेणार लागू विशेष काहीच आहे ना. कुठल्या अभयारण्यात सोडतात आपले भीमाशंकर? तिकडे सोडल्यावर ते परत इकडे असं आहे का? येऊ शकतात असं काही नाही. किती 100% तुमची लोक खाकी सांगतात पोटणावर लागू मुंबईला. ज्या ठिकाणी पण आता तुमचे मानेडो लेपर्ड रेस्क्यू सेंटर जे आहे तिथले जेव्हा बिबटे काही काही बाहेर सोडले ते परत फिरून परत बिबटे निवारा केंद्रापर्यंत तिथले बिबटे बाहेर सोडतात. म्हणजे आता समजा आपण मानेडो लेपर्ड रेस्क्यू सेंटरमध्ये जे बिबटे ठेवण्यासाठी नेतो, जसं आता इथला आहे ज्याने तो मुलाला उचलला, तो सापडले की आपण त्याला तिथंच ठेवणार. जसं आपले पोलीस येतात त्याला नाही सोडत. अच्छा, मग त्यांनी जेव्हा अटॅक केला तो काय हॅबिच्युअल झाला काय झालं काय अटॅक? म्हणजे या परिसरात तर असं काही माणसावर हे एक शक्यता अशी आहे की लहान म्हणजे थोडस 1.5-2 वर्षाचं असेल. म्हणजे सर माझं तर ऑब्झर्वेशन असे की एक मादी आणि तिचे पिल्ले होते, पिल्ले 2 वर्षात झालेले, तर हा तर पगमार दीड एक वर्षाच असेल म्हणजे मोठं झालेलं पिल्ले, त्याचा पहिलाच हे असेल शिकारीचा प्रयत्न, त्यामुळे आवाज दिसलं तर मोठं असेल सोडलं नसतं. शिकार बारीक न्यायची आणि त्याला ते पिल्लाला शिकवायचं असत. बर कसं आहे, लहान 1.5 महिना झाला धरण्याच्या कडेला ना, आमचा भाऊ आणि भाऊजाई संध्याकाळी 7 वाजायच्या सुमारास गाडीवरून येत होती, त्यांच्यावर पण झेप मारली होती, पण ती आमची वहिनी ओरडली, त्याच्यामुळं गाडी भावाने जरा स्पीडने घेतल्यामुळं असं पाठीमागून मोडे झेप गेले. त्याची 1-1.5 महिना झाला त्या गोष्टी. इथं ज्यावेळेस बिबटे दिसले तेव्हा तिथे झोपड्यांवर 3 बिबटे दिसले.
सेम टाइम रात्री 12 वाजता आले ते आपल्या इथे 2 दिसले ना त्याच्यानंतर नाही त्याच वेळ तिथे 3 दिसले हा मी तर प्रमाण जास्त नाही ते 12 मिनिट उमरत मध्ये असू शकतात नाही जास्त नाही जास्त नाही कमी कमी 10 ते 12 मिनिट डेली असू शकतात उमरत मध्ये 20-25 तारखेपर्यंत परत एखादी घटना घडणार नाही हा नरभक्षक आहे ना म्हणायचा हा पकडतील ना सर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.